शासनाने ऑनलाइन कामकाजासाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल कुचकामी ठरले आहेत. या मोबाईलची वॉरंटी संपलेली असून हँग होणं, बंद पडणं, डिस्प्ले जाणं असले प्रकार घडत आहेत. मोबाईल दुरुस्तीचा भूदंड अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच बसत आहे. या प्रकाराला असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 17 ऑगस्ट पासून राज्यभर शासनाला मोबाईल परत केले असून मागील 2 सप्टेंबर रोजी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना रायगड भवन मुंबई यांच्या कक्षात कृती समिती नेत्यांची बैठक झाली आहे. महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 17 ऑगस्ट पासून शासनाने दिलेला निकृष्ट दर्जाचा मोबाईल वापसी आंदोलन सुरू केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 72,000 मोबाईल्स आज बालविकास प्रकल्प कार्याच्या माध्यमातून शासनाला परत केलेले आहे. 2 सप्टेंबर रोजी माननीय आयुक्त यांच्या कक्षामध्ये झालेल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने स्पष्टपणे शासनाकडे मागणी केली होती की हे दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाईल परत घ्या आणि चांगल्या दर्जाचे मोबाईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्या. निश्चितपणे चांगल्या दर्जाचा मोबाईल या ठिकाणी जर मिळाला तर चांगल्या काम महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी कर्मचारी करतील हीच अपेक्षा त्यामध्ये होती. शासनाने दिलेला मोबाईल गरम होते, हँग मारते आणि अत्यंताची रॅम कमी असल्यामुळं तो पूर्णपणे त्याच्यामध्ये बंद पडतो आहे. अशा परिस्थितीमध्ये हा आंदोलन चालत असताना माननीय आयुक्त यांनी जो 8 तारखेला 8 सप्टेंबरला जो काही पत्र काढलेला आहे एक प्रकारचा तो दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे असा आमचा समज आहे. माननीय आयुक्तांना आमची नम्र विनंती आहे की आयुक्त महोदयांनी त्या पत्रामध्ये खराब झालेले मोबाईल्स आणि येणाऱ्या काळामध्ये जे खराब होतील त्या मोबाईल दुरुस्त करून देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन आम्ही त्या ठिकाणी केलं होतं. परंतु असं न करता माननीय कमिशनरच्या पत्रावर स्पष्ट दिसते की मोबाईल खराब झाला, नादुरुस्त झाला तर त्या मोबाईलला खर्च करण्याची म्हणजे जे काही दुरुस्त करण्याचा जो खर्च आहे तो अंगणवाडी सेविकांनी करावं अशा पद्धती त्या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या आहे. त्याचा अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आम्ही निषेध करत आहोत आणि एवढंच नव्हे तर यामध्ये काही बदल केला गेला नाही, योग्य तो निर्णय घेतला गेला नाही तर अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जे काही पत्र शासनाने दिलेलं आहे, आयुक्तांनी दिलेलं आहे त्या पत्राची होडी आम्ही करणार आहोत. शासनाने परत अजून 8 दिवसामध्ये निर्णय घेतला नाही तर 24 तारखेला 24 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रलंबित प्रश्नांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी संप करणार आहोत. आणि म्हणून मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा निमंत्रक कॉमरेड दिलीप उटाणे सरकारला चॅनलच्या वतीने सांगू इच्छितो की त्या ठिकाणी तात्काळ निर्णय घ्यावा, दबाव तंत्राचा वापर करू नका अन्यथा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रतिकात्मक आंदोलन करावं लागेल. ज्या ज्या CDPO नी नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसांची होडी आम्हाला करावी लागेल. आम्ही हे का करत नाही तर माननीय हायकोर्ट मुंबई यांनी पोषण टाकर जो ॲप्स शासनाने दिलेला आहे तो इंग्रजीमध्ये आहे,